नमस्कार. सगळ्यात आधी तर सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार. आज आपल्या नाटकाचा म्हणजे चूक भूल द्यावी घ्यावी ह्या नाटकाचा 25वा प्रयोग आहे आणि खरंच खूप छान वाटतंय. खरं तर 25 प्रयोग किती जपकन संपून गेले आम्हालाही नाही लक्षात आलं. खरं तर संपून गेले म्हणण्यापेक्षा सुरुवात झाली. खरं तर आता 25 प्रयोगानंतर अजून जोमाने पुढे जायचं आहे, पण खूप मजा येते. आणि म्हणजे ह्या निमित्ताने आम्ही सगळेजण फर्स्ट टाईम एकत्र काम करतो आहे. म्हणजे मी आणि अक्षया किंवा मी अमृता महेश आम्ही चौघही फर्स्ट टाईम सगळे एकत्र येऊन एक खूप छान हलकं फुलकं नाटक आहे. म्हणजे जिथे कुठेही तुम्हाला फार विचार करायला न लावणार, तुम्ही या 2 तास बसा, हसा, मजा करा आणि खूप गोड आठवणी इथून घेऊन जा. आणि गोष्ट सांगायची तर ही तुमच्या आणि माझ्या घरातली आहे, तुमची आणि माझी गोष्ट आहे, प्रत्येकाची गोष्ट आहे. म्हणजे एवढं नक्की सांगेन की तुम्ही इथे आलात, नाटक पाहिलं की यातल्या ज्या गोष्टी आहे तुम्ही नक्की स्वतःला रिलेट कराल त्या गोष्टींशी आणि खूप छान आणि गोड आठवणी इथून घेऊन जाल. नेहमी स्वतःच खरं करणार आणि आपण काही सांगण्याचा प्रयत्न केला तर मग चिडचिड, संताप, वैताप करणार, नाहीतर मग लहान मुलांसारखे रुसून बसणार. दूध आणायला जातोय असं सांगून गेलेत अजून पत्तानी, डेअरीत गेलेत की गोठ्यात गेलेत काही कळत नाही. नमस्कार, मी अभिनेत्री अक्षय अरविंद नाईक आणि सध्या मी तुम्हाला उषाक्का ह्या पात्राद्वारे आपलं जे नाटक आहे चूक भूल द्यावी घ्यावी या नाटकामधून तुम्हाला भेटते. आज पुण्यामध्ये टिळक स्मारक रंगमंदिर येथे आपल्या नाटकाचा 25वा प्रयोग होणार आहे आणि ह्याचं जे श्रेय आहे ते जितकं आमच्या टीमचं आहे तितकंच तुम्हा प्रेक्षकांचंसुद्धा आहे. कारण आत्तापर्यंत मुंबई, नाशिक, पुणे या तिन्ही शहरांमध्ये आपले प्रयोग झाले आहेत आणि सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला आहे. आणि जी काही ही मेहनत आहे ही एक टीमवर्क आहे आणि माझं पहिलंच व्यावसायिक नाटक असल्यामुळे त्यात ते लिहिलं आहे दिलीप प्रभावळकरांनी. आणि याच्या आधीसुद्धा या नाटकाचे अनेक प्रयोग होऊन गेले आहेत बऱ्याच वर्षांपूर्वी. साधारण 20-25 वर्षांपूर्वीचं हे नाटक आहे, ते नव्याने आम्हाला आमच्या टीमला हे सादर करायला मिळतं आहे. त्यामुळे जितकी उत्सुकता होती आम्हाला ह्याच्या रिहर्सलच्या वेळी त्याहूनही जास्त ती एक खूप मोठी जबाबदारी होती आमच्यावर. आणि आता 25व्या प्रयोगाचा टप्पा आम्ही कुठेतरी पार पाडतो आहे, त्यामुळे असं वाटते ती जबाबदारी बऱ्यापैकी आम्ही पेलवली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. पण आमची मेहनत घेण्याची पूर्ण तयारी अजूनही आहे. ती आम्ही वारंवार प्रत्येक प्रयोगात आम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो. पण इतकंच म्हणेन की खूप छान वाटतंय की जो आत्ताचा यूथ आहे किंवा आत्ताचा जो प्रेक्षक आहे तो पुन्हा एकदा नाटकांकडे वळला आहे. आणि जसा प्रतिसाद तुम्ही चूक भूल द्यावी घ्यावी या आमच्या नाटकाला देताय, मी इतकंच आवाहन करेन की तुम्ही सगळ्या नाटकांना जा आणि आम्हा सगळ्यांवर खूप प्रेम करा. धन्यवाद. नमस्कार, मी महेश डोकफोडे आणि आज आमच्या नाटकाचा 25वा प्रयोग आहे. नाटकाचं नाव आहे चूक भूल द्यावी घ्यावी, जे नाटक दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेलं आहे आणि मी दिग्दर्शित केलं आहे. नाटकात प्रमुख भूमिका अक्षय नाईक आणि अक्षय मुडवदकर दोघं करत आहात, पण याचबरोबर मी एक छोटी भूमिका करत आहे. आणि अक्षयची आणि माझी गेली 10-15 वर्षापासून ओळख आहे, आम्ही चांगला मित्र आहोत, त्यामुळे त्याचे प्लस पॉईंट्स मला माहिती आहेत. आणि अक्षयही अगदी सुंदर काम करत आहे. दोघांच्याही दृष्टीने किंवा दोघांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने नाटक कसं इझी होईल ते मांडण्याचा मी प्रयत्न आहे नाटकातून केला आहे, दिग्दर्शक म्हणून. आणि बेसिकली दिलीप प्रभावळकरांचं लिखाण असल्यामुळे आणि ते नाटक त्यांनी 1990 आसपासचे काही प्रयोग केले आहेत, त्यामुळे विनोदाला एक अस्सल दर्जा आहे. आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट या नाटकाचा असा आहे की या नाटकामध्ये कुठल्याही शाब्दिक कोट्या नाहीत, सगळं प्रासंगिक विनोद आहेत, रोजच्या आयुष्यात घडणारे विनोद आहेत. आणि येणारा प्रेक्षकही हे नाटक फार एन्जॉय करतो आणि प्रेक्षकांना असं वाटतं की अरे आपणच या नाटकात कुठे स्वतः काम करत आहोत की आपल्याच आयुष्यातली एखादी घटना रंगमंचावर सादर होते आहे, त्यामुळे हे नाटक आणखी खुलत जाते आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अक्षय
अक्षय स्वामी समर्थ ही भूमिका टी व्हीवर करत असताना ही एक वेगळ्या प्रकारची भूमिका तो करतो आहे आणि अतिशय उत्तम काम करतो आहे. हाय, मी अमृता तोडरमल. तुम्हाला माहितीच असेल मी चुक भूल द्यावी घ्यावी या नाटकामध्ये काम करते आहे. एक अतिशय उत्तम विनोदी असं नाटक आहे. फॅमिलीतला प्रत्येक व्यक्ती म्हणजे लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही येऊन हे नाटक बघू शकतं आणि याची आम्ही गॅरंटी देऊ शकतो की प्रत्येक व्यक्ती तितकंच ते नाटक एन्जॉय करेल. या नाटकामध्ये माझ्या तीन भूमिका आहेत आणि तिन्ही भूमिका खूप वेगवेगळ्या आहेत. सो त्या तीन भूमिका असल्यामुळे मला पर्सनली काम करताना खूप मज्जा येते आहे, कारण माझ्यासाठी ते चॅलेंजिंग आहे की एकाच नाटकात मी तीन वेगळे पात्र करते आहे. सो प्रत्येक पात्र कसं वेगळं दिसेल आणि नाटक संपल्यावर बरेच प्रेक्षक येऊन शोधत असतात की हे पात्र कुठे ते कुठे, कारण त्यांना ते तितकं कळलेलं नसतं की एकच व्यक्ती ते तीन करते. सो माझ्यासाठी हे खूप छान आहेत, तर त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना म्हणेन की प्लीज या आमचं नाटक बघा. थँक्यू. गोड मिश्किल नात्याला सर प्रेमाची असावी, रुसून बसलो मी कधी तर समजूत तू काढावी. हात घेऊन तुझाच हाती आपली प्रीत फुलावी. चुक भूल द्यावी घ्यावी, चुक भूल द्यावी घ्यावी, चुक भूल द्यावी घ्यावी, बम चिक बम चिक बम. चुक भूल द्यावी घ्यावी, चुक भूल द्यावी घ्यावी, चुक भूल द्यावी घ्यावी, बम चिक बम चिक बम.